बी लाइक दिस, क्वेश्चन कैन बी लाइक दिस, ससेप्टिबिलिटी से रिलेटेड क्वेश्चन. ओके, विच ऑफ द फॉलोइंग, विच ऑफ फॉलोइंग, क्वेश्चन कैन बी लाइक दिस, विच ऑफ फॉलोइंग इज ससेप्टिबिलिटी, विच ऑफ द फॉलोइंग ससेप्टिबिलिटी ऑफ डायमैग्नेटिक मटेरियल, विच ऑफ द फॉलोइंग हैज ससेप्टिबिलिटी ऑफ डायमैग्नेटिक मटेरियल. फर्स्ट ऑप्शन है 0.3, सेकेंड ऑप्शन है -100, थर्ड ऑप्शन है -0.6, फोर्थ ऑप्शन है -1, आणखी एक देतो फिफ्थ ऑप्शन है 200. ओके, आणखी एक ऑप्शन देतो सिक्स्थ ऑप्शन है -0.7. याच्यात मल्टीपल ऑप्शन करेक्ट आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज ससेप्टिबिलिटी ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल, करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? करेक्ट आंसर काय वाटते तुम्हाला? ससेप्टिबिलिटीचे याचे करेक्ट आंसर पॉइंट मायनस, पहिली गोष्ट म्हणजे मायनस मध्ये पाहिजे आणि ते त्याची व्हॅल्यू बघितली तर व्हॅल्यू काय पाहिजे, पॉइंट मध्ये पाहिजे व्हॅल्यू. त्याच्यामुळे 3 करेक्ट येणार, 7 करेक्ट येणार आहे आणि फोर्थ देखील करेक्ट येतो, फोर्थ इज ऑल्सो करेक्ट, हे देखील लक्षात ठेवा. म्हणजे ससेप्टिबिलिटी जी आहे ती -1 देखील होऊ शकते आणि ती एक स्पेशल केस आहे, त्याला काय म्हणतो आपण मेझनर्स इफेक्ट असं म्हणतो आपण, तो ऑलरेडी स्टडी केलाय आपण मेझनर इफेक्ट. सो मेझनर इफेक्ट, परत असा मी क्वेश्चन विचारला की मेझनर इफेक्ट हा कुठल्या मटेरियलशी रिलेटेड आहे. मेझनर इफेक्ट इज रिलेटेड टू पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक. तर त्याचं करेक्ट आन्सर काय येतं? डायमॅग्नेटिक आन्सर येणार आहे. लक्षात येते का? बरं, मी काय सांगत होतो की एखाद्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड मध्ये मटेरियल ठेवलं तर तिथलं रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड किती असतं? बी इज इक्वल टू बी नॉट एच इन ब्रॅकेट 1 + काय. आता कायची व्हॅल्यू एक्झॅक्टली काय झाली? -1 झाली. तर काय होणार? तिथलं मॅग्नेटिक फील्डच 0 होणार. ओके, आणि यालाच आपण मेझनर इफेक्ट म्हणतो. म्हणजे आता ससेप्टिबिलिटी निगेटिव्ह तर व्हायला पाहिजे, म्हणजे तो सबस्टन्स हा डायमॅग्नेटिकच असला पाहिजे आणि त्याच्यामुळे मेझनर इफेक्ट इज रिलेटेड टू द डायमॅग्नेटिक सबस्टन्स. आणि मेझनर इफेक्ट होते म्हणजे काय, तर हे तुम्हाला सांगितलेलं आहे, मॅग्नेटिक फील्ड सुरुवातीला लेफ्ट टू राईट असं युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड असेल आणि ससेप्टिबिलिटी -1 असणारा इथं मी सबस्टन्स ठेवला, सपोज सर्क्युलर सबस्टन्स ठेवला या मॅग्नेटिक फील्डमध्ये, तर काय होतात, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या आहेत त्या त्याला क्रॉस करून असे जातात पूर्णपणे, त्या मटेरियल मधून अजिबात जात नाहीत. ठीक आहे, हे कधी काय इज इक्वल टू -1 असेल त्यावेळी. आणि काय इज इक्वल टू 0.3 असेल तर कशी येणार याची ही डायग्राम, काय इज इक्वल टू -3, म्हणजे सुरुवातीला त्या रिजन मध्ये जेवढ्या लाईन्स असतात त्याच्यातल्या 70% लाईन फक्त मटेरियल मधून पास होणार. काय सांगतोय, लक्षात येते का? मी आता सपोज इथं मॅग्नेटिक फील्ड ठेवलंय ज्याची ससेप्टिबिलिटी आहे 0.3, -0.3 ससेप्टिबिलिटी, म्हणजे डायग्राम देखील महत्वाची आहे लक्षात घ्या. तर सुरुवातीला स्ट्रेट लाईन असणार तर त्याच्यातली एखादी लाईन त्याच्यामधून पास होणार आहे किंवा एका दुसरी लाईन अशी पास होणार आणि बाकीच्या लाईन्स अशा ज्या आहेत त्याच्या बाहेरून जाणार आहेत मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. ओके, ससेप्टिबिलिटी -0.3, ससेप्टिबिलिटी -1. ससेप्टिबिलिटी ज्यावेळी -1 होते त्यावेळी त्या मटेरियल मधून मॅग्नेटिक फील्ड लाईन पासच होत नाहीत, म्हणजे जिथं मॅग्नेटिक फील्ड लाईन असतं तिथं फक्त मॅग्नेटिक फील्ड असतं, हे लक्षात ठेवा. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स एकमेकापासून सेपरेटेड असतील, ते प्रॉपर्टीज सांगितलेत बघा मी, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स एकमेकापासून सेपरेटेड असतील तर मॅग्नेटिक फील्ड वीक असतं. मॅग्नेटिक फील्ड लाईन एकमेकांच्या जवळ आल्या तर काय होतं, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग असतं. आता हे डायमॅग्नेटिक सबस्टन्स जो आहे तो मॅग्नेटिक फील्ड काय करायचा प्रयत्न करत असतो, वीक करायचा, पूर्वीपेक्षा वीक करायचा प्रयत्न करत असतो जिथं मटेरियल आहे तिथं. ठीक आहे, आणि त्याच्यामुळं पूर्वी ज्या लाईन्स इक्वी डिस्टन्स आहेत मटेरियल ठेवायच्या अगोदर, त्या लाईन्स ज्या आहेत जिथं ते मटेरियल ठेवलंय तिथं काय होणार, एकमेकापासून दूर जाणार आहे. ओके, आणि ससेप्टिबिलिटी -1 झालं तर मॅग्नेटिक फील्डच 0 व्हायला पाहिजे, म्हणजे त्या रिजन मध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन आल्याच नसल्या पाहिजेत.
आणि हा जो इफेक्ट आहे याला काय म्हटलं जातं, मेझनर्स इफेक्ट असं म्हटलं जातं. कुठला? ससेप्टिबिलिटी मायनस वन झाले तर. आणि ससेप्टिबिलिटी, आता डायमॅग्नेटिक सबस्टन्सेसची ससेप्टिबिलिटी मी काय सांगितलं, मायनस 0.3, मायनस 0.6, मायनस 0.7 असते, ती मायनस वन कधी होणार, कधी होणार आहे तर सुपर कंडक्टिंग टेम्परेचरला. हे बघा मी काय सांगतोय लक्षात घ्या, ससेप्टिबिलिटी ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्स जी आहे ती टेम्परेचरवर डिपेंडंट असते, सॉरी टेम्परेचरवर डिपेंड नसते, पण काय होतं सुपर कंडक्टिंग टेम्परेचरला फक्त काय होतं ससेप्टिबिलिटी पूर्णपणे मायनस वन होते. ओके, सो फेन फेन डायमॅग्नेटिक सबस्टन्स बिकम सुपर कंडक्टर. डायमॅग्नेटिक सबस्टन्स हे लक्षात ठेवा सेंटेन्स, डायमॅग्नेटिक सबस्टन्स बिकम सुपर कंडक्टर, सुपर कंडक्टर its susceptibility become minus 1, susceptibility minus 1 hote. hi ek sentence lakshat thevayche. tyas barobar aankhi ek mahatvachi gosht mhanje superconductivity ha phenomenon kutle materials show kartat, diamagnetic, paramagnetic ka ferromagnetic. तर याचं देखील आन्सर आहे सुपर कंडक्टिव्हिटी जनरली शोन बाय डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. ओके, सुपर कंडक्टिव्हिटी हा फिनॉमिनन जनरली डायमॅग्नेटिक सबस्टन्सेसलाच असतो. ओके, त्याच्यानंतर परमिएबिलिटी ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्स काय असणार, हे झालं ससेप्टिबिलिटी. आता परमिएबिलिटी काय असणार आहे, परमिएबिलिटी म्यू म्हणजे काय असतं, म्यू नॉट इन टू म्यू आर असतं ना, म्हणजे म्यू नॉट इन ब्रॅकेट वन प्लस काय असतं परमिएबिलिटी. परमिएबिलिटीचा फॉर्म्युला आठवतोय का, परमिएबिलिटी ऑफ एनी मटेरियल इज नथिंग बट म्यू, दॅट इज म्यू इज इक्वल टू व्हॅक्युमची परमिएबिलिटी इन टू रिलेटिव्ह परमिएबिलिटी असतं, म्हणजेच म्यू नॉट इन ब्रॅकेट म्यू आर म्हणजे काय असतं, वन प्लस काय असतं. आता सांगा परमिएबिलिटी ऑफ दॅट मटेरियल काय असणार आहे, परमिएबिलिटी त्या मटेरियलची काय असणार, लेस दॅन व्हॅक्युम येणार ना, व्हॅक्युम पेक्षा कमी येणार मॅग्निट्यूडचा विचार केला तर, कारण वन मायनस समथिंग म्हणजे ते झिरो पॉईंट समथिंग येणार. सो झिरो पॉईंट समथिंग म्हणजे काय येणार आहे, परमिएबिलिटी जी आहे ती काय येणार आहे, आणि रिलेटिव्ह परमिएबिलिटी काय येणार आहे, रिलेटिव्ह परमिएबिलिटी झिरो पॉईंट समथिंग येणार. बरोबर ना, सो परमिएबिलिटी ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्स, या काही गोष्टी आहेत ज्या थोड्याशा कन्फ्युजिंग आहेत पण लक्षात ठेवा लागतील. परमिएबिलिटी ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्स इज लेस दॅन परमिएबिलिटी ऑफ व्हॅक्युम, अँड रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्स हे काय असणार आहे, लेस दॅन झिरो असणार, कारण रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्हणजे वन मायनस लेस दॅन झिरो नव्हे, सॉरी लेस दॅन वन असणार, लेस दॅन वन, लेस दॅन वन बट ग्रेटर दॅन झिरो असणार रिलेटिव्ह, कारण रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्हणजे काय, वन प्लस काय ना, वन प्लस काय म्हणजे रिलेटिव्ह परमिएबिलिटी असत, आणि कायची व्हॅल्यू मायनस 0.3, मायनस 0.4 असं असतं ना, त्याच्यामुळे वन मायनस 0.3 म्हणजे किती येणार, 0.7 येणार, किंवा वन मायनस 0.4 म्हणजे 0.6 येणार, म्हणजे झिरो आणि वनच्या मध्ये ही रिलेटिव्ह परमिएबिलिटी असतात. लक्षात येते का, रिलेटिव्ह परमिएबिलिटी ही पॉझिटिव्ह असणार पहिली गोष्ट. हे बघा ससेप्टिबिलिटी निगेटिव्ह परंतु रिलेटिव्ह परमिएबिलिटी पॉझिटिव्ह, ससेप्टिबिलिटीची व्हॅल्यू मायनस वन पासून झिरोच्या मध्ये असणार, बरोबर आहे ना, मायनस वन पासून झिरोच्या मध्ये, ठीक आहे, आणि रिलेटिव्ह परमिएबिलिटी जी असणार ती झिरो पासून वनच्या मध्ये असणार, झिरो पासून वनच्या मध्ये, आणि रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ परफेक्टली डायमॅग्नेटिक सबस्टन्स काय येणार असं पण येते, परफेक्टली डायमॅग्नेटिक परफेक्ट.
रिलेटिव परमेबिलिटी ऑफ परफेक्टली डायमॅग्नेटिक सबस्टन्स काय येणार? परफेक्टली डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे काय? तर काय इज इक्वल टू मायनस वन पाहिजे. काय इज इक्वल टू मायनस वन? सो वन मायनस वन म्हणजे काय येणार? झिरो येणार. परफेक्टली डायमॅग्नेटिक सबस्टन्सची रिलेटिव्ह परमेबिलिटी किंवा परमेबिलिटी जरी बघितलं, रिलेटिव्ह परमेबिलिटी किंवा परमेबिलिटी दोन्हीच्या व्हॅल्यू झिरोच येणार आहे. परफेक्टली डायमॅग्नेटिक सबस्टन्स ह्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा कन्फ्युजिंग आहेत, परंतु व्यवस्थित लक्षात ठेवाव्या लागतील. ओके, इथं टेबलच्या स्वरूपात पुन्हा एकदा मी लिहितो सगळ्या व्हॅल्यू बघा. डायमॅग्नेटिक पहिलं सस्सेप्टिबिलिटीची व्हॅल्यू काय असणार आहे, आणि इथं परफेक्टली डायमॅग्नेटिक पुढे लिहितो. डायमॅग्नेटिक अँड परफेक्टली डायमॅग्नेटिक व्हॅल्यूज व्यवस्थित लक्षात ठेवा लागणार तुम्हाला. डायमॅग्नेटिक अँड परफेक्टली डायमॅग्नेटिक पहिली गोष्ट म्हणजे एक्स, त्याच्यानंतर म्यू आर, आणि त्याच्यानंतर म्यू. एक्स नव्हे, काय ससेप्टिबिलिटी डायमॅग्नेटिक सबस्टन्सची किती असते रे? मायनस वन पासून झिरो च्या मध्ये असणार सगळे व्हॅल्यू. ओके, मायनस वन टू झिरोच्या मधल्या सगळ्या व्हॅल्यू. परफेक्टली डायमॅग्नेटिक असेल तर मायनस वन असणार ससेप्टिबिलिटी. रिलेटिव्ह परमेबिलिटी काय असणार आहे? झिरो टू वनच्या मध्ये असणार, झिरो टू वनच्या मध्ये. आणि परफेक्टली डायमॅग्नेटिक सबस्टन्स झिरो असणार. आणि परमेबिलिटी डायमॅग्नेटिक सबस्टन्सची काय असणार आहे? परमेबिलिटी ऑफ दॅट डायमॅग्नेटिक सबस्टन्स इज लेस दॅन व्हॅक्युम परमेबिलिटी. आणि परफेक्टली डायमॅग्नेटिक सबस्टन्स असेल तर परमेबिलिटी झिरो येते, हे लक्षात ठेवावं लागेल.